नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। कडेगाव तालुक्यातील यतगावातला एक जण कोरोना बाधिताच्या आई वडिलांसह अन्य दोघांना केले इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन। प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर कोरोना मुक्तीकडे निघालेल्या सांगली जिल्ह्याला रोज एका नव्या धक्क्याला सामोरं जावं लागत आहे। आज कडेगाव तालुक्यातील यतगाव या गावातील एक जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे। सदर व्यक्ती कराडच्या कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये कामाला असते। ती व्यक्ती कालच्या 13 तारखेला यतगावला येऊन गेल्याने त्याच्या आई वडिलांसह अन्य दोघांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे। आजच सांगली जिल्ह्यातील कासेगाव व कामेरी येथील आणखी 2 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे। योगायोगाची बाब म्हणजे ते तिन्हीही कोरोनाबाधित कराडच्या कृष्णा चॅरिटेबलमध्येच कामाला असल्याचे समजते आहे। सुटकेचा श्वास सोडणाऱ्या सांगली जिल्ह्याला रोज एका नव्या धक्क्याला सामोरं जावं लागताना दिसत आहे। या रोजच्या नवनव्या धक्कादायक घटनांनी लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।